नमस्कार सर्वांना, मी अस्मी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज माझी आई बनवणार आहे पुरणपोळ्या. पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 वाटी चणा डाळ आहे, 2 वाटी गूळ, 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ. मी ही जी वाटी आहे ह्याच वाटीच्या मापाने चणा डाळ, गूळ आणि पीठ घेतलं आहे. वेलची पावडर, तेल, मीठ आणि पीठ मळण्यासाठी पाणी लागेल आपल्याला. मी 2 वाटी चणाडाळ घेतली होती पुरणपोळीसाठी. ती पहिल्यांदा मी 1/2 ते 1 तास भिजत ठेवायची, म्हणजे भिजत घातली होती. आणि आता मी ती शिजवण्यासाठी कुकरमध्ये घेतली आहे. तर थोडा वेळ आधी उकळायला द्यायचं, कुकरचं झाकण नाही लावायचं, आणि थोडी उकळायला द्यायचं. उकळ आली की असा वरती फेस येतो, तो काढून टाकायचा. आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावून त्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपण जे कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती मगाशी चण्याची, ती आता मी चाळणीमध्ये उपसून घेतली आहे. आणि हे त्याचं पाणी, पूर्ण व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं. आणि ह्या पाण्याची आपण कटाची आमटी बनवू शकतो. त्याची रेसिपी पण मी तुम्हाला पुढे दाखवेन. आता आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. हा 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा तेल. तेल सर्व पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित. आपण यामध्ये थोडीशी हळद पण टाकू शकतो पीठ मळताना. पण मी आता डाळीत पण शिजताना हळद टाकली होती, त्यामुळे मी ह्याच्यात टाकणार नाहीये. थोडासा साधारण पिवळा कलर येतो आपल्या पोळीत. ज्यांना आवडत असेल त्यांनी ह्याच्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकली तरी चालेल. आता पाणी घालून पीठ मळायचं. चपातीपेक्षा पण खूप सैलसर पीठ भिजवायचं. चपातीचं पीठ भिजवतो त्यापेक्षा. पाण्याचा हात घेऊन छान मळून घ्यायचं. पीठ छान मळलं गेलं तर पुरणपोळ्या खूप सॉफ्ट होतात. आता परत त्याच्यात तेल टाकायचं थोडस.
अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता परत वरून त्याला तेल टाकून ठेवून द्यायचं. असं छान भिजलं गेलं पाहिजे पीठ तेलामध्ये. एक ते दोन तास मळून, म्हणजे मळून तसंच ठेवून द्यायचं. आता आपण पुरणपोळीचं पुरण बनवून घेऊ. तर ही आपण मग अशी शिजवली होती डाळ, ती मी घेतली आहे. मी तुम्हाला आज मायक्रोवेवमध्ये पुरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. बघा छान शिजले डाळ एकदम. त्याच्यात हा दोन वाटी गूळ मिक्स करून घ्यायचा. ही गूळ आणि डाळ जी आपण मिक्स केली होती शिजवलेली, ती आपण प्रथम मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. आणि हे बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला आता मिक्सरला. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सरला. आणि मग ओव्हन च जे भांड असं भांड आहे मायक्रोवेव मध्ये चालतं ते काचेच, त्या भांड्यात मी आता ते काढून घेतलंय. आता हे मी भांडं ओव्हनमध्ये ठेवते मायक्रोवेवमध्ये. इथे मायक्रोवचं बटन आहे 900. आणि मी 10 मिनिट्ससाठी ठेवलं आहे. मध्ये मध्ये आपण बघायचं, मी दाखवते तुम्हाला. आणि स्टार्ट. ॲक्च्युली माझ्या ओव्हनचा बल्ब गेला आहे आतला, त्यामुळे आतमध्ये फिरते की नाही ते कळत नाही आहे, दिसत नाही आहे. 4.5 मिनिटं झाली आहेत. मी आता ओव्हन ओपन केला आहे. मी ढवळून घ्यायचं. असं मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ओव्हनमधून भांडं बाहेर काढलंय. नाहीतर असं 8 ठेवूनच इथे ठेवलं घेतलं. आता हळू अजून व्हायचं ते आपलं पुन्हा स्टार्ट करायचं. आता 10 मिनिटं झाली आहेत आपली. बघूया आपलं पुरण तयार झालंय का. आपलं छान सारण तयार झालंय पुरण. तर ते थंड झालं की घट्ट होणार. अजून प्रत्येक असं ओव्हन जसं असतो त्याप्रमाणे थोडं मागे पुढे होतं टायमिंगमध्ये. माझा LG आहे ओव्हन. अशा प्रकारे आपलं आता सारण पुरण बनवून झालंय ओव्हनमधलं. बघा एकदम मस्त सॉफ्ट छान पुरण वाटतंय. चाळणीतनं पण, पुरणाच्या चाळणीतनं गाळण्याची काही गरज नाही आहे. एकदम नरम आता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकते. वेलची जायफळ पावडर आहे.
आणि ही थोडीशी सुंठ पावडर आहे. ती पण टाकते. आता नीट सारण मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आता 2 तास झालेत पीठ मळून आपलं छान मळलं गेलंय. एकदम छान सॉफ्ट झाले पीठ. एवढा गोळा घ्यायचा पिठाचा छोटा. अशी वाटी बनवायची आणि ह्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा. असं छान भरायचं. अजून एक भरून दाखवते तुम्हाला. हे बघा, हा एवढा गोळा घेतलाय मी आणि त्याच्या दुप्पट आपला पुरणाचा गोळा आहे. तव्याला थोडं तूप लावून घेतलंय. पीठ पूर्ण झाडून घ्यायचं पोळीचं. पोळी तुमची तुम्हाला लाटून दाखवते. छान दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं. आता आपण बनवूया कटाची आमटी. हे जे आपण सकाळी पुरण केलं होतं त्याचे जे पाणी काढलं होतं ते पाणी आहे. थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडा वेळ होता म्हणून, त्यामुळे जरा घट्ट झालंय ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे कटाच्या आमटीला: सुकं खोबरं, दालचिनी, जिरं, फोडणीसाठी लसूण, तमालपत्र किंवा कढीपत्ता पण चालेल, मिरची पावडर, गोडा मसाला, गुळ, मोहरी, जिरं आणि तेल. तर प्रथम आपण कढईमध्ये हे खोबरं आहे सुकं खोबरं ते
आणि दालचिनी, अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, त्याच्यात भाजून घ्यायचं. खोबरं आता आपलं भाजत आलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं. काही जण ह्या वाटणामध्ये कांदा टाकून पण ही कटाची आमटी करतात, पण ही माझ्या आईची पद्धत आहे. आई माझी अशी करते कटाची आमटी. आता हे खोबरं, जिरं आणि जे दालचिनी आपण भाजून घेतली होती ती आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ. हे खोबऱ्याचं आपण आता वाटण करून घेतलंय, ते मी या कटाच्या जिथे पाणी होतं डाळीचं त्याच्यात मिक्स करते. आता आपण आमटीला फोडणी देऊया. प्रथम कढईत थोडंसं तेल, जरा थोडंसं जास्त घ्यायचं तेल म्हणजे छान वरती तर्री येते. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरं, मोहरी तेलात टाकायची. पण प्रथम लसूण, हिंग टाकायचं, तमालपत्र. आपण डाळ शिजताना हळद टाकली होती त्यामुळे अगदी थोडीशीच टाकते हळद मावापुरती. मिरची पावडर, आणि आता आपला हा डाळीचं पाणी टाकून जरा गॅस मोठा करायचा. आता मी ह्याच्यात थोडं गरम पाणी टाकणार आहे. हे आपलं मिक्सरचं भांडं होतं ते पण जरासं मी धुवून घेते. थंड पाणी नाही टाकलंय, गरम पाणीच टाकलंय मी करून त्याच्यात. थोडी पातळच करायची आमटी, कारण मग ती थोडं नंतर थंड झाली की घट्ट होते. आता त्यामध्ये हा गोडा मसाला टाकायचा. तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, पण मी दालचिनी घेतली होती थोडी ह्याच्यात, मला गोड्या मसाल्याची चव आवडते. आणि गूळ टाकायचा आणि छान उकळी येऊ द्यायची आमटीला. आणि छान उकळ आली की नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. आता यामध्ये आपण मीठ टाकूया. आणि कोकम टाकायचं, थोडं आंबट, थोडं चव छान लागते. अशा प्रकारे कटाची आमटी आता तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते नक्की आम्हाला सांगा.